आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? अण्णा हजारेंचे सरकारी बाबूंच्या प्रोटोकॉलला चले जाओ। लोकशाहीमध्ये सेवकांचा दर्जा मालकापेक्षा दुय्यम असतो असं असताना जनता जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाते तेव्हा निवेदन देताना अधिकारी आपल्या खुर्चीमधून न उठता बसूनच निवेदन घेतात। इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल असून तो बंद करण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली। बंदिस्त आवार असलेल्या कार्यालयात जनता निवेदन देण्यासाठी गेटवर जाते, अधिकाऱ्यांनी त्या गेटवर जाऊन जनतेचे निवेदन घेणं आवश्यक आहे, मात्र आज तसं होत नाही अशी खंत अण्णांनी व्यक्त केली। अण्णा हजारे यांचं लोकपालसाठी उपोषण सुरू असताना राळेगण सिटीतील लोकनगरच्या कलेक्टरला निवेदन देण्यासाठी गेले असताना सरकारी अधिकाऱ्यांनी बसूनच निवेदन घेतलं, त्यावरून अण्णांनी हा मुद्दा उचलला। इंग्रज देशातून जाऊन 72 वर्ष उलटली आहेत, मात्र इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल आजही चालू आहे। प्रोटोकॉल म्हणजे लोकशाहीवर करणारा आघात असं आम्हाला वाटतं, पण सरकारला का वाटत नसावं असा प्रश्न अण्णांनी उपस्थित केला। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।